नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढच्या 27 जुलैला होणार आहे. आता मराठा आरक्षण प्रकरणी आज सुनावणीच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून तूर्तास कुठलाही अंतरिम आदेश देण्यात आलेला नाहीये. दरम्यान 27 जुलैपासून मराठा आरक्षणावर नियमित सुनावणी केली जाणार आहे. सलग 3 दिवस याचिका करताना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ राखीव ठेवण्यात आला. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण विरोधकांची अंतरिम स्थगिती फेटाळली की आमच्यासाठी जमेची बाजू असल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे. पुढे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं तरच आम्ही राज्य सरकारची तयारी होती असं म्हणू, असंही विनोद पाटील म्हणाले. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतील मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी वारंवार अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली, परंतु राज्य सरकारच्या वकिलांनी चांगली बाजू मांडली त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याचं चव्हाण म्हणाले. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. दरम्यान अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा बोगस दावा केल्याचा आरोप अतुल भातखळकरांनी केला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा रेल्वे मार्ग विस्तारीकरण करू नका याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र लिहिलंय. यापेक्षाही हा प्रकल्प फेटाळण्याचा अधिकार राज्य वन्यजीव सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांना आहे. असं झालं नाही तर केंद्रीय समितीकडे दाद मागणार असल्याचं मत वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केलं. साखर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. साखरेच्या दरात 2 रुपये किलोची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला, त्यामुळे साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. साखर विक्री दरात केंद्र सरकारकडून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या हंगामात ही दरवाढ लागू होणार आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आत्तापर्यंत कुलाबा इथं 121.6 मिलीमीटर, सांताक्रूजमध्ये 96.6, डहाणूमध्ये 128 मिलीमीटर, रत्नागिरीत 101.3 मिलीमीटर, अलिबागमध्ये 122.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढचे 2 दिवस मुंबई ठाण्यासह कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. नागपुरात आजपासून 2 दिवस जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. नागपूर जिल्ह्यात जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज नागपूर हवामान खात्यानं वर्तवला. अंदाजानुसार नागपूरमध्ये मुसळधार पाऊस झाला. नागपुरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झालाय. मागील वर्षी ऑगस्टमध्ये हा तलाव ओव्हरफ्लो झाला होता, तर यावर्षी पाऊस चांगला झाल्यानं जुलैमध्येच अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. रत्नागिरीमधील खेड तालुक्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय. गेल्या 3 दिवसांपासून खेडमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय. संततधार कोसळणाऱ्या पावसानं जगबुडी नारंगी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यवतमाळ शहरासह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण ओव्हरफ्लो झालंय. गेल्या 8 दिवसांपासून तालुक्यात सतत पाऊस कोसळतोय. या पावसामुळे निळोणा धरण भरलंय, त्यामुळे यवतमाळकरांना मोठा दिलासा मिळाला. भुसावळमधील तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाचे 12 दरवाजे 1/2 मीटरनं उघडण्यात आले. सकाळच्या सुमारास हे दरवाजे उघडण्यात आले. विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आलाय. गेल्या 24 तासात हतनूर धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस कोसळला, त्यामुळे 12 दरवाजे उघडण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील बोदवड गावात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे गावात जाणारे रस्ते पाण्याखाली गेले, त्यामुळे गावाचा संपर्क तुटला. तसंच शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काही शेतकऱ्यांची शेती अक्षरशः वाहून गेली, त्यामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. प्रशासनानं लवकरात लवकर त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली.
चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. दमदार पावसामुळे नागरिकांचं दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालंय. शहरातील विविध भागात जोरदार अतिवृष्टी झाली, त्यामुळे सखल भागात रस्त्यांवर पाणी साचलं. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या निम्मा पाऊस पडलाय, तर कापूस सोयाबीन धान या पिकांना पावसानं मोठा दिलासा मिळाला. अकोल्यात रात्री पावसानंच संततधार सुरू आहे. शहरातील रस्त्यांवर पाणी तुंबलं, ठिकठिकाणी रस्त्यांची कामं लॉकडाऊनमुळे खोळंबलेली असल्यानं रस्त्यावर हा जलसाठा निर्माण झाला, त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली, मात्र पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरळीत झाली. दुसरीकडे पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. दडी मारलेला पाऊस संततधार बरसल्यानं पिकांना नवसंजीवनी मिळाली. बुलडाण्यातील शेगाव शहर आणि परिसरात मुसळधार पावसानं नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. पहाटे शेगाव शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसानं दडी मारल्यानं मागील काही दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यातला शेतकरी चिंतातूर होता. बुलडाणा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळतोय. या ठिकठिकाणी नुकसान देखील होत आहे. खामगाव तालुक्यातल्या बोरी अडगाव इथं झालेल्या पावसानं सुनील दातीर यांच्या राहत्या घराची भिंत अचानकपणे कोसळली, ज्यात दातीर यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोबत घरातील धान्य आणि इतर साहित्याचं देखील मोठं नुकसान झालंय. बाळख्या इथली राणीबाग पुन्हा एकदा खुलं करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती मिळते आहे. आवश्यक खबरदारीच्या नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आलाय. सरकारनं परवानगी दिल्यास राणीची बाग पर्यटकांसाठी पुन्हा एकदा खुली केली जाण्याची शक्यता आहे. पुणे शहरालगतच्या 23 गावांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढतोय. यावर उपाय म्हणून प्रत्येक 50 कुटुंबामागे एक सेक्टर प्रमुख नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या सेक्टर प्रमुखाच्या माध्यमातून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय. दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनामुळे 173 जणांचा मृत्यू झालाय. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी 10 दिवसांचं लॉकडाऊन जाहीर करण्यात आलंय. या लॉकडाऊनमधून उद्योग क्षेत्र वगळण्यात आलंय, मात्र त्यानंतर सुद्धा उद्योजकांनी प्रशासनाकडे काही मागण्या केल्या. आजपासून लातूरमध्ये 15 दिवसांसाठी लॉकडाऊन असणार आहे. लातूर पोलिसांनी नागरिकांना लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलं. नागपूर मनपा आयुक्तांच्या आदेशानंतर नागपुरातील 16 परिसर सील करण्यात आले, तर 10 परिसर प्रतिबंध मुक्त करण्यात आले. दरम्यान आजपासून महापौरांचा जनजागृती दौरा असून कोरोनाची वाढती संख्या पाहता लोकांमध्ये जनजागृती केली जाणार. चंद्रपूर शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 4 दिवसांचा हा लॉकडाऊन असेल. 17 जुलै ते 20 जुलै लॉकडाऊनचा कालावधी असेल. यावेळी जीवनावश्यक वस्तूंची सगळी दुकानं बंद राहणार. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शहरात आणि तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. दरम्यान परभणी शहराच्या सीमेवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. गंगाखेड कडून येणाऱ्या महामार्गावर प्रशासनानं आता करडी नजर ठेवली आहे. गोव्यात सुद्धा कोरोनाचा संसर्ग सातत्यानं वाढतोय. गोवा सरकारनं येत्या 17 तारखेपासून 3 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलाय. याचबरोबर रात्री 8 ते 6 या वेळेत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आलाय. 10 ऑगस्टपर्यंत हा कर्फ्यू असेल. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मिशन ब्रेक द चेन मोहीम राबवण्यात येते आहे. मात्र याच दरम्यान सगळीकडे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत, त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. बारामती शहरात कोरोनाच्या संसर्गानं थैमान घातलंय. कोरोनामुक्त झालेल्या बारामतीत गेल्या 3-4 दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे. त्यामुळे बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती शहरात आज रात्री 12 वाजल्यापासून लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे. तर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असून उद्यापासून आठवडी बाजारसुद्धा बंद राहणार आहे. तिकडे अमरावतीत सुद्धा कोरोनाचा धोका वाढतोय. अमरावती जिल्हा प्रशासनानं खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करायला परवानगी दिली आहे. दरम्यान खासगी रुग्णालयात रुग्णांकडून जास्त रुपये आकारल्यास कारवाई करण्याचा इशारा सुद्धा मनपा आयुक्तांनी दिला. अमरावतीत कोरोना रुग्णांची संख्या 1027 वर जाऊन पोहोचली आहे.
साताऱ्यात 17 ते 27 जुलै दरम्यान 10 दिवसांचं लॉकडाऊन जाहीर करण्यात आलंय. या घोषणेनंतर नागरिकांनी गरजेच्या वस्तू घेण्यासाठी मोठी गर्दी केली. भाजी मंडई बंद असल्यानं रस्त्यावर बाजार भरलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जावडा. लॉकडाऊनच्या काळात विनाकारण बाहेर पडणाऱ्या पुणेकरांवर पोलिसांनी गांधीगिरीचे प्रयोग सुरू केलेत. दिव्यवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी चक्क गुलाबाचं फूल देऊन लोकांचं स्वागत करत आहेत, तर भारती विद्यापीठ परिसरात पोलिसांनी सर्दी खोकल्याच्या गोळ्या देऊन पुणेकरांना कोरोनाच्या साथीचं गांभीर्य पटवून दिलं. मनमाड शहरातील 1.25 लाख नागरिकांना पावसाळ्यात देखील भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. धरणात पाण्याचा मुबलक साठा असताना देखील केवळ पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. नागरिकांना महिन्यातून 2 वेळा पाणी मिळत असल्यानं त्यांचे हाल होत आहेत. सांगलीमधील महापालिका अंतर्गत असलेल्या सावली बेघर केंद्रातील 37 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. कोरोना काळात केंद्रात आलेल्या एका वृद्धाला कोरोनाची लागण झाली, यानंतर आता कोरोनाचा फैलाव बेघर केंद्रात झाल्याची माहिती समोर आली. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मंगळवारी कोरोनामुळे आणखी 2 जणांचा बळी गेलाय, तर दिवसभरात 23 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे, ज्यात सांगली महापालिका क्षेत्रातील 7 जणांचा समावेश आहे, तर उपचार घेणारे तब्बल 36 जण कोरोनामुक्त झाले. बीड जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. बीडमध्ये कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 246 वर जाऊन पोहोचलाय. जिल्हा आरोग्य यंत्रणा कोरोनाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असून 126 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कमला एकादशीला गुरुवारी संत मुक्ताबाईंचे नवे आणि जुने मंदिर प्रशासनानं दिलेल्या आदेशानुसार बंदच राहणार आहेत, त्यामुळे वारकरी भाविकांनी दिंड्या घेऊन अथवा वाहनानं दर्शनासाठी येऊ नये असं आवाहन मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केले. दरवर्षी कमला एकादशीला हजारो भाविक मुक्ताई चरणी दिंड्यांसह दाखल होतात, यंदा मात्र दिंडी असणार नाही. कोरोनामुळे पेरू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले. पेरूला कवडी मूल भाव मिळत असल्यानं शिर्डी परिसरातील पेरू उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. कोरोना काळात पेरूची विक्री होत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण दिसत आहे. भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावातल्या चंद्राबाई तावरे या 94 वर्षीय आजीबाईनं कोरोनावर मात केली. त्या घरी आल्यावर घरात आपल्या कुटुंबासोबत नाचून आजीबाईंनी आपला आनंद व्यक्त केला. तसंच कोरोनाला घाबरू नका, त्यासाठी घरी राहा, सुरक्षित राहा असा संदेश सुद्धा आजीबाईंनी दिला. पिंपरी चिंचवडमध्ये एका 90 वर्षाच्या आजीनं कोरोनावर मात केली आहे. मुक्ताबाई पांचाळ असं या आजीचं नाव आहे. 12 दिवसांच्या उपचारानंतर कोरोनाला हरवून आजीबाई घरी परतल्या. नागरिकांनी रांगोळी काढून टाळ्याबाजच्या गजरात त्यांचं जोरदार स्वागत केलं. सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर यांच्यासह कणकवलीत कोसळलेल्या हायवेच्या नव्या पुलाची पाहणी केली. ठेकेदारानं केलेल्या निकृष्ट कामाबद्दल हायवे अधिकाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी जबाबदार धरलं. याबद्दल तातडीनं चौकशी करून त्याबद्दल कारवाई करण्याचे सुद्धा आदेश दिले. भिवंडी शहरालगत असलेल्या खाडीवरील खाडीपार आणि खोणी इथल्या 2 पुलांची कामं अर्धवट अवस्थेत आहेत, त्यामुळे शहराला जोडणाऱ्या तब्बल 25 गावातील नागरिकांना 1 ते 2 किलोमीटर अंतराचा वळसा घालावा लागतो. या सगळ्या कसरतीनं गावकरी त्रस्त झाले. उस्मानाबादचे पालकमंत्री शंकर गडाख हे मे महिन्यापासून उस्मानाबादकडे फिरकलेच नसल्याचा आरोप मनसेनं केला. गडाख यांच्यावर टीका करणारे अनेक पोस्टर्स मनसेनं शहरात लावले. भाजपचे आमदार सुरजित सिंग ठाकूर यांनी पत्र लिहून याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे. भिवंडीतील वाडा रोडवरच्या शेलार इथं तब्बल 3 फूट खोल खड्डे पडल्यानं अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अवजड वाहनं खड्ड्यात अडकून वाहतूक कोंडी होतीये, त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून इजा करावी लागते. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली तेव्हा प्रशासन खडबडून जाग झालंय आणि इथले खड्डे बुजवायला त्यांनी घेतलेले आहेत. नागरिकांनी सुद्धा न्यूज 18 लोकमतचे आभार मानले. भिवंडीत मुंबई नाशिक महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण ठार झालेत तर 1 जण जखमी झालाय. कार
ही नाशिकच्या दिशेनं वेगात जात असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बसवरती जाऊन धडकली. या भीषण अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर पोलीस आणि नागरिकांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर डांबराची वाहतूक करणारा टँकर उलटला. मुंबईहून पुण्याकडे डांबराची वाहतूक करणारा हा टँकर उलटल्यानं रस्त्यावर डांबर पसरलं, त्यामुळे इथं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. पुणे महानगरपालिकेतील सुरक्षा जमादार मद्याची पार्टी करत असल्याचं समोर आलंय. काही सेवकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या जमादारानं सेवकांना मारहाण करायला सुरुवात केली. 2 दिवसापूर्वी याच वादातून महापालिकेच्या गेटवर सुरक्षा रक्षकाला कोविड सेंटरवर ड्युटी देण्यावरून हाडामारी झाली. पुण्यात ज्या भागात 2 उड्डाणपूल पाडण्याचं काम सुरू आहे त्या विद्यापीठ चौकामार्गे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. पूल पाडले जात असताना कमीत कमी लोकांनी या मार्गाचा वापर करत पर्यायी मार्ग वापरावा असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं. जत तालुक्यातील मल्लाळ इथं ऑनलाईन शिक्षणासाठी शेतकरी वडिलांकडून वेळेत मोबाईल मिळत नसल्यानं एका विद्यार्थ्यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनं जत तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. आदर्श आप्पासाहेब झराळे असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. याबद्दल जत पोलीस ठाण्यात वडील आप्पासाहेब मारुती हराळे यांनी माहिती दिली. भंडाऱ्यात पती पत्नीची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 5 वर्षीय चिमुकली समोरच त्यांच्या आई वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली. जुन्या वादातून शेजाऱ्यानंच ही हत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. भंडाऱ्यात महिनाभरात हत्येची ही 3री घटना आहे. कायमस्वरूपी दुष्काळमुक्तीसाठी वृक्ष लागवडीची मोहीम बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हाती घेतली. शेताच्या बांधावरील वृक्ष लागवड बरोबरच कमी पाण्यावर येणाऱ्या मिलिया डुबिया या कर्नाटकी वानाच्या झाडांची लागवड केली गेली आहे. बीड जिल्ह्यात नव्यानं 10 ते 15 हजार एकरवर ही लागवड केली जाते. निसर्गाच्या संवर्धनाबरोबर लाखो रुपयांचं उत्पन्न देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. अंगावर वीज कोसळल्यानं एका शिक्षकाचा मृत्यू झालाय. शिरपूर शहरातील वाल्मिक नगर इथं राहणारे शिक्षक अशोक मोरे यांची वाटवडा शिवारात शेती आहे. शेतात काम करताना पाऊस आला आणि त्यांनी लिंबाच्या झाडाचा आसरा घेतला, मात्र मोठा गडगडाट झाला आणि त्या झाडावर वीज कोसळली. यात अशोक मोरे या शिक्षकाचा मृत्यू झाला. नागपूर महामार्गावरून रस्ता ओलांडताना एका वाघाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. नागपूर जबलपूर दरम्यान महामार्गावरील आजूबाजूच्या भागात वाघाचा वावर होता. त्यानंतर हा वाघ सुरक्षित परिसरातून निघून गेल्याची माहिती इथल्या नागरिकांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान आता शेतीची कामं सुरू असताना गव्यांचे कळप गावाच्या शिवारा शेजारी पाहायला मिळत आहेत. राधानगरी तालुक्यातील वाकीगोल भागात आलेल्या गव्यांचा कळप कॅमेऱ्यात कैद झालाय. काही तरुणांनी आरडाओरडा केल्यानं ही गवे तात्काळ तुटून निघून गेले, पण 1 टनापेक्षा अधिक वजन असणारे गवे इतक्या वेगात पळू शकतात याची प्रचिती पहिल्यांदाच झाली. राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. अजिंठा लेण्यांमधला धबधबा आता वाहू लागलाय. निसर्गाचं हे सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळतंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना इथे यायला परवानगी नाही आहे, त्यासाठी हे सुंदर दृश्य सध्या कॅमेऱ्याच्या माध्यमातूनच तुम्हाला पाहता येऊ शकतं. खरं तर सगळेजणच आतुरतेनं वाट पाहत होते ते पावसाची पाऊस आला, पण निसर्गसुद्धा आता आपलं निसर्ग सौंदर्य जे आहे ते ओसंडून वाहताना दिसतं आहे. पण असं असलं तरी पर्यटकांना मात्र या ठिकाणी जाता येत नाही आणि या निसर्गाचा आनंद घेता येत नाही. भारतीय तंत्रज्ञान असलेलं 5G नेटवर्क पुढील वर्षात भारतात लॉन्च करणार असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिली आहे. देशी बनावटीची 5G सेवा पुढच्या वर्षी सुरू करण्याचा प्लॅन अंबानी यांनी जाहीर केला. जिओच्या ग्राहकांना पहिली मेड इन इंडिया 5G सेवा पुढच्या वर्षी मिळण्याची शक्यता आहे. आत्मनिर्भर भारताच्या निर्धारामध्ये हा संपूर्ण भारतीय 5G प्लॅन मोठी जबाबदारी उचलेल असंही अंबानींनी स्पष्ट केलं. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली सर्वात मोठी कंपनी असणारी गुगल आता जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहे.
गुगल रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. जिओ प्लॅटफॉर्मचा 7.8% वाटा गुगलकडे असणार आहे. गुगलच्या गुंतवणुकीची घोषणा रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. थेट ग्राहकांच्या दारात किराणा आणि अन्नधान्य पोहोचवण्यासाठी रिलायन्स सज्ज असल्याची घोषणा रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली आहे. कोरोनाच्या काळात 200 शहरांमध्ये जिओ मार्टची सेवा देण्यात येईल, तर शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करण्याची महत्वाकांक्षी घोषणा सुद्धा मुकेश अंबानींनी केली आहे. तसंच जिओ टीव्ही प्लसच्या माध्यमातून नेटफ्लिक्स, अमेझॉनसह अन्य OTT प्लॅटफॉर्म एकाच प्लॅटफॉर्मवर येणार आहे. यासंबंधीची घोषणा 43व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी केली. इराणनं भारताला मोठा झटका दिला असून चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याच्या प्रकल्पातून बाहेर पडावं लागतंय. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. भारताच्या जागतिक धोरणाची लखतरं झाली आहेत अशा शब्दात राहुल गांधी यांनी टीका केली आहे. आपली ताकद आणि सन्मान गमावत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. राहुल गांधी ट्विटरवरून यांनीही टीका केली आहे. सचिन पायलट समर्थकांचं सदस्यत्व रद्द करण्याची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी आता आमदारांना नोटीस झाली आहे. CBSEचा 10वीचा निकाल जाहीर झालाय. महाराष्ट्राचा निकाल 98.5%, देशभरात 93% मुली आणि 90% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री निशंक पोखरियाल यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय. भाजपकडून हॉर्स ट्रेडिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप अशोक गहलोत यांनी केलेला आहे. आमदारांना पैसे देण्याचं आमिष दाखवलं जात असून मतदारांना 20 कोटींची ऑफर दिल्याचं गहलोत यांनी म्हटलंय. भाजप करत असलेल्या या घोडे बाजाराचे पुरावे सुद्धा आपल्याकडे असल्याचं गहलोत यांनी दावा केला. सचिन पायलट यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. PTIला त्यांनी ही माहिती दिली आहे. मी लढलो आणि भाजपला पराभूत केलं असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ बंडखोरी केलेल्या सर्व आमदारांना काँग्रेसनं शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. आगामी 2 दिवसात उत्तर देण्यासाठी मुदत यावेळी आमदारांना देण्यात आली आहे. उत्तर काश्मीरमध्ये दहशतवादी सक्रिय झाल्यानं त्यांचा सफाया करण्यासाठी सुरक्षा दलानं एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. दहशतवादी उस्मान कमांडर याच्यासह त्याचा साथीदार सुद्धा ठार झालाय. उत्तर काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधात संयुक्त मोहीम उघडली आहे. उत्तर काश्मीर भागात दहशतवाद्यांशी संबंधित अनेक घटना सध्या घडत आहेत. जेसन होल्डरनं इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीचा फायदा होल्डरला ICC क्रमवारीत झालाय. सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत होल्डरनं न्यूझीलंडच्या नील वॅगनरला मागे टाकत दुसरं स्थान पटकावलंय. 862 गुणांसह होल्डर दुसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स 904 गुणांसह अव्वल स्थानी कायम. तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया देवधरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फॉलोअरची संख्या वाढली आहे. अक्षयाच्या फॉलोअरची संख्या तब्बल 10 लाखांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. अक्षयाने याबद्दल इंस्टाग्रामवरून तिच्या चाहत्यांचे आभार मानले. तर या होत्या आत्तापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचा वेगवान आढावा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.